विधानसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख आदरणीय योगेश जानकर यांच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी या व्यासपीठावर उपस्थित असलेले त्या विभागाचे माजी आमदार आदरणीय विलासराव जगतापजी, माझे मित्र योगेश जानकरजी, आमचे जिल्हा प्रमुख महेंद्रजी चंडाळे, बिलिनजी कदम, चंद्रशेखरजी गोवी, प्रकाश जमदाडे, अण्णासाहेब गडदे, आदरणीय गोपीजी, उद्धारजी, शिंदेजी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, व्यासपीठावरची काही नावं कदाचित राहिली असतील, ती राहिली म्हणून कोणी राग मानू नये आणि राग आला तर योगेश जानकरांवर काढू नये, तो माझ्यावर काढावा. आणि जगताप साहेबांनी सांगितले की आपण मित्र पक्षातले आहोत. मागच्या वेळी आचारसंहिता असताना महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला योगेश जानकर यांनी इथल्या नळपाणी योजनेची वस्तुस्थिती आणून दिली. सीमा भागामध्ये काही लोक राजकारण करत होती म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी मला तातडीनं जतमध्ये पाठवलं आणि त्यावेळी गडबडी जगताप साहेब तुम्हाला निमंत्रण देणार राहिलं, त्या मताशी मी देखील सहमत आहे. आणि म्हणून मित्रपक्षाचा एक जबाबदार मंत्री म्हणून त्याची देखील दिलगिरी व्यक्त करतो. आणि भविष्यात जतमध्ये काय सांगलीत प्रवेश केला की सांगलीत प्रवेश केल्यापासून सांगली सोडेपर्यंत आता तुम्हीच गाडीमध्ये असणार हा देखील शब्द देतो. पण एक तुम्ही सांगितलेली गोष्ट खरी आहे की आपण सगळ्यांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्तानं महाराजांना अभिवादन करत असताना आपल्या सगळ्यांसाठी एक आनंदाची बाब देखील आहे की शिवसेना कोणाची हा एक प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर आणि सर्वसामान्य शिवसैनिकांसमोर निर्माण झाला होता. त्याच्यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केलं की शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आहे आणि ती एकनाथ शिंदेची आहे. आणि धनुष्यबाण हे निशाणी घेऊनच आता आपल्याला लढायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे. आज मला योगेश जानकरांचं मनापासून कौतुक करायचं आहे, त्यांचं अभिनंदन देखील करायचं आहे की एखाद्या तालुक्याचा एखाद्या विभागाचा संपर्क प्रमुख कसा असावा तर तो योगेश जानकरांसारखा असावा. योगेश जानकरजी आता खरं तर तुम्ही जगचं संपर्क प्रमुख पद घेतलंय पण मला असं वाटतंय की तुम्ही रत्नागिरीचं पण संपर्क प्रमुख पद घ्या. पण मला भीती आहे तिकडे इच्छुक व्हाल म्हणून मी तुम्हाला तिकडे देत नाही. पण चांगलं काम करणं, विकासाला निधी आणून देणं आणि कुठचंही राजकारण न करता आपल्या सोबत जे शिवसैनिक आहेत, जे शिंदे साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांना एक संघपणानं पुढे घेऊन जाणं हे अतिशय उपयुक्त काम शिंदे साहेबांसाठी आपण करताय, त्याबद्दल आम्हाला सगळ्यांनाच कौतुक आहे. 81 पैकी आज कदाचित 21-22 सरपंच निवडून आले असतील, जगताप साहेब भाजपचे देखील निवडून आले असतील, पण भविष्यामध्ये माझ्या गाडीत बसलेला आमदार पदा बसणार नाही याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. लोकशाहीच्या माध्यमातून ते निवडूनच आले नाही की विषयच संपला, त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आज सांगली जिल्हा असेल आणि सांगली जिल्ह्यातला जत तालुका असेल, या जत तालुक्याची नळपाणी योजना ही कदाचित 2 टप्प्यामध्ये झाली असेल, पण मी आपल्याला शब्द देतो, गोपीजी तुम्हाला देखील शब्द देतो, शिंदेजीना देखील देतो, उदाहरणा देखील देतो आणि माजी आमदार जगताप साहेबांना देखील देतो, तसं मागे येऊन 4 दिवसामध्ये करून देतो म्हणून सांगितलं होतं, तसंच पुन्हा एकदा शब्द देतो की 900 कोटीचं उरलेलं कामाचं टेंडर देखील येत्या काही दिवसामध्ये प्रसिद्ध केलं जाईल आणि ते काम देखील केलं जाईल. कारण शेवटी सीमा भागातली देखील लोक ही आपली लोक आहेत, महाराष्ट्रातली लोक आहेत आणि त्यांची भावना विकास झाला नाही म्हणून आम्ही तिकडे जातो अशी होऊ नये याची पूर्ण दक्षता माननीय एकनाथ शिंदे साहेब घेत आहेत. आणि म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांचा उल्लेख करत असताना
जगताप साहेब त्यांचा उल्लेख करत असताना काही लोक कार्यसम्राट करतात, विकास पुरुष करतात, पण मी त्यांचा उल्लेख करत असताना संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करतो, भावना प्रधान म्हणून उल्लेख करतो। याचं कारण संवेदना काय असते ते मुख्यमंत्र्यांकडून शिकली पाहिजे। समोरच्या भावनेचा भावनेची कदर कशी करायची हे एकनाथ शिंदे साहेबांकडून शिकलं पाहिजे, आणि विकासाचा वेग कसा ठेवायचा हे देवेंद्रजींकडून शिकलं पाहिजे। म्हणून या दोघांचं जे सरकार आहे, शिंदे फडणवीस सरकार जे आहे, हे जत तालुक्याचा उद्धार केल्याशिवाय, विकासात्मक उद्धार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, हे सांगण्यासाठी आज शिवजयंतीच्या निमित्तानं मी तुमच्या संपूर्ण परिसरामध्ये आलेलो आहे। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जयंती मोठ्या उत्साहामध्ये धामधूममध्ये सुरू आहे। मी इकडे येताना निपाणीला होतो, निपाणीच्या एका कार्यक्रमाला होतो, निपाणीमध्ये देखील 3,500 सीमा भागातल्या मुलांना नोकरी देण्यासाठी एक रोजगार मेळावा आम्ही घेतलेला होता। यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर रोजगार मेळावा योगेशी पहिल्यांदा झाला, तो शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये झाला, आणि एका दिवसात मी आता येताना माहिती घेतली, एका दिवसात फक्त सीमा भागातल्या 1100 लोकांना आपण नोकरी देऊ शकलो, हे शिंदे फडणवीस सरकारचं काम आहे। आणि योगेशजी तुम्हाला देखील मला विनंती करायची आहे की जसा आपण रोजगार मिळावा त्या भागामध्ये घेतला, तसाच रोजगार मिळावा आपण या परिसरामध्ये घ्यावा, आणि त्या दिवशी देखील किमान 500 ते 1,000 मुलांना आणि मुलींना नोकरी दिल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही। शेवटी तरुणाईच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे। शेवटी पक्षासाठी कार्यकर्ते काम करतच असतात, पण त्यांच्या खिशामध्ये देखील त्यांच्या मेहनतीचे जर पैसे आले तर ते सुखानं आणि समाधानानं पक्षाचं काम करतात। आणि म्हणून कुठच्या तरी कामातले 10% घ्या, कामातले 5% घ्या असे पूर्वीचे लोक जे काही सांगत होते तसं मी काही सांगणार नाही, परंतु इथं कष्ट करा, स्वतःचे पैसे कमवा आणि मग आमच्या पक्षासाठी काम करा, हे मात्र मी प्रामाणिकपणानं सांगू शकतो। आणि त्यासाठी येत्या 2 महिन्यामध्ये या भागामध्ये देखील रोजगार मेळाव्याचं आयोजन हे प्रामाणिकपणानं आम्ही सगळे मिळून करू, हे उद्योगमंत्री या नात्यानं मी आपल्याला अभिवाचन देतो। मला आठवतं आचारसंहितेचा तो दिवस मी आलो होतो, गोपीजी तुम्ही भाषण करत होते, मला असं वाटत होतं तुम्ही मला मारता की काय, एवढे तुम्ही आक्रमक झाला होता। आणि आक्रमक होणं काय मला असं वाटतं ते स्वाभाविक आहे, इतके वर्ष राज्यकर्त्यांनी जी गोष्ट केली नव्हती ती एकनाथ शिंदे साहेबांकडनं तुम्हाला करून घ्यायची होती। इतके वर्ष फक्त जे तुम्हाला आश्वासन मिळत होतं ते तुम्हाला करून घ्यायचं होतं, आणि म्हणून तुमची भावना होती की काही करून ही नळपाणी योजना झाली पाहिजे। तुमची भावना चुकीची होती असं मी म्हणणार नाही, तुमचा उद्रेक चुकीचा होता असं मी म्हणणार नाही, छोटी तुमची ती भावना होती, पण एक लक्षात घेतलं पाहिजे जे इतके वर्ष होऊ शकलं नाही ते मी तुम्हाला सांगितलं होते की 24 जानेवारीच्या कॅबिनेटमध्ये होईल। मी असं तुम्हाला म्हटलं होतं की नवीन वर्षाची पहाट ही तुमच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येईल, म्हणजे 1 जानेवारीला मी काम करतो म्हणून सांगितलं होतं, पण शिंदे आणि फडणवीस सरकारांचं सरकार एवढ्या स्पीडनं काम करतं की आम्ही 1 जानेवारीची पण वाट बघितली नाही, आम्ही 18 डिसेंबरला 1800 कोटीला मान्यता दिली, आणि त्याच्या पहिल्या भागाचं काम 968 कोटीचं काम आता टेंडर निघालंय, आणि पुढचे देखील 900 कोटी रुपये शिंदे आणि फडणवीस तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, हा उद्योगमंत्री म्हणून मला विश्वास आहे। पण मला आपल्या सगळ्यांना एक विनंती करायची आहे, जे सरकार आपलं काम करतंय, जे नेते आपलं काम करतायत, त्यांच्या मागे ठामपणानं उभं राहण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे, तरच भविष्यातला विकास आपण योग्य दिशेने करू शकतो। आज मी निपाणीचं उदाहरण एवढ्यासाठीच देतोय, आज मी ज्या मुलांच्या हातामध्ये ऑर्डर दिली, नोकरीची ऑर्डर दिली, त्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळणार आहे, ही ज्यावेळी त्यांना मी ऑर्डर दिली त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते। मी त्यांना विचारलं की तुमच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू काय, त्यांनी सांगितलेले एक वाक्य हे अतिशय महत्वाचं आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही सीमावर्ती भागामध्ये राहतो, आमच्यावर कर्नाटक जे अन्याय करतं त्याला आज उत्तर तुम्ही दिलेलं आहे, आणि मी महाराष्ट्रामध्ये येऊन नोकरी करणार आहे याचा मला फार मोठा आनंद आहे, आणि अशा पद्धतीचं काम करणारं शिंदे फडणवीस सरकार आहे। आज बाकीच्या लोकांनी का मेळावा घेतला नाही, बाकीची लोक का निपाणीमध्ये गेली नाही, आम्ही कर्नाटकमधनं गेलो, माझ्यावर आमचे जिल्हा प्रमुख देखील होते, आम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की कर्नाटकमधनं येऊ देणार नाही, पण जिल्हा प्रमुख साहेब आम्ही देखील मंत्री आहोत, आम्ही देखील कार्यकर्ते आहोत, आम्ही देखील आंदोलनं केलेली आहेत, आम्ही देखील रास्ता रोको केलेले आहेत,
आम्ही सुरक्षितरित्या त्या ठिकाणी गेलो आणि 1100 लोकांना रोजगार देऊन आलो। ही सरकारची काम करण्याची पद्धत आहे। आणि म्हणून सीमा भागातल्या लोकांना मला विनंती करायची आहे की विकासासाठी तुम्ही काही आमच्याकडे मागा। विकास झाला नाही म्हणून नाराज होणं स्वाभाविक आहे, परंतु भविष्यामध्ये एकही सीमा भागातला माणूस हा नाराज राहणार नाही यासाठी स्वतः एकनाथजी शिंदे हे प्रामाणिकपणाने काम करतात। आपली जी काय 835 किंवा 840 गावं सीमा भागातली आहेत, त्या सीमा भागामध्ये नक्की कशा पद्धतीने विकास पाहिजे, त्या सीमा भागामध्ये नक्की काय केलं पाहिजे, याच्यावर देखील शिंदे साहेब आणि देवेंद्रजी अतिशय चांगल्या पद्धतीने चर्चा करतायत। आणि या सगळ्यामध्ये समन्वय राखण्यासाठी शंभूराज देसाई आणि चंद्रकांत दादा पाटलांची नियुक्ती देखील, दोन मंत्र्यांची नियुक्ती देखील सरकारने केलेली आहे। शेवटी आपल्याला विकासाची कामं करायची आहेत, आपल्याला पारदर्शकपणाने विकास तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे। ग्रामीण भागामध्ये विकासाची गंगा न्यायची आहे, आणि ही विकासाची गंगा जर न्यायची असेल तर शिंदेशिवाय आणि फडणवीस शिवाय पर्याय नाही, हे पुन्हा एकदा 6 महिन्यामध्ये सिद्ध झालेलं आहे। आता मी पेपर वाचले, शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांकडे आली म्हणून सांगलीतल्या लोकांना देखील पोटसूळ उठलेला आहे। ते सांगायला लागले की आम्ही दरोडा घातला, बरेच पूर्वीच्या शिवसेनेच्या लोकांनी सांगितलं असतं तर ठीक आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षवाले सांगायला लागलेले आहेत, एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवसेना संपवली आणि संपवून परत त्यांच्या जखमीवर मीठ चोळत आहेत आणि ते सांगलीतनं चोळत आहेत, हे देखील जनतेला आता कळलेलं आहे। आज वर्तमानपत्रामध्ये काय सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी धनुष्यबाण पळवला, एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना पळवली। आजही सांगतो, 6 महिन्यापूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्याचं कारणच हे होतं की ज्या सरकारमध्ये आम्ही काम करत होतो ते आमच्या बाजूला राष्ट्रवादी आणि काँग्रेसवाले बसलेले होते। आणि आमची भूमिका होती, मी देखील ज्यावेळी निवडणुकीला सामोरं गेलो, राहुल पंडित सांगतील की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला, आदरणीय बाळासाहेबांच्या बाजूला नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो होता, भाजप आणि शिवसेना म्हणून आम्ही लढलो होतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डिपॉझिट मी माझ्या मतदारसंघामध्ये घालवलं होतं। आणि निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या नेत्यांनी माझ्या विरोधामध्ये येऊन प्रचार केला त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्याचं काम आम्हाला करावं लागलं आणि हे आमचं दुःख होतं। वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं की भाजप बरोबर नैसर्गिक युती आहे ती करा, पण आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाबरोबर युती केली। पण बाळासाहेबांचं एक वाक्य सगळे लोक विसरले की ज्यावेळी काँग्रेस पक्षाबरोबर युती करण्याची वेळ येईल त्यावेळी शिवसेनेचं दुकान मी बंद करेल। आणि म्हणून शिंदे साहेबांनी ठरवलं की जी नैसर्गिक आपली भाजप बरोबरची युती होती त्या भाजप बरोबरच युती करायची। हा जो निर्णय घेतला हा गद्दारीचा निर्णय नव्हता तर हा निष्ठेचा विजय होता। आणि म्हणूनच जे आता उरलेले आहेत ते आम्हाला गद्दार म्हणतात, ते आम्हाला खोके घेतले म्हणतात। पक्षातनं आम्ही बाजूला गेलो नव्हतो, पक्षामध्ये आम्ही उठाव केला होता, पण ज्याने नरेंद्र मोदी साहेबांचा बाळासाहेबांचा फोटो लावून सभा घेतला आणि जिंकल्यानंतर दुसऱ्या पक्षाबरोबर गेले हे खरे गद्दार आहेत। आम्ही 50 लोक गद्दार नाही, आम्ही वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेला। आणि म्हणूनच निवडणूक आयोगानं शिवसेना ही एकनाथ शिंदेची आहे आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेचा आहे हे काल शिक्कामोर्तब केलेलं आहे। योगेशजी तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही अभ्यास करा, हा पहिला मेळावा महाराष्ट्रात शिवसेनेचा मेळावा आहे। निवडणूक आयोगानं निर्णय दिल्यानंतर खऱ्या शिवसेनेचा योगेश जानकरांचा पहिला मेळावा आहे, त्याच्यामुळे याची देखील नोंद इतिहासात होणार आहे। आणि या इतिहासात नोंद होताना जो योगेश जानकरांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेचा मेळावा घेतला त्या शिवसेनेच्या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत होता, हा देखील इतिहास दिला जाणार आहे। आणि म्हणून शेवटी हे योगायोग असतात। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण कार्यालयाचं उद्घाटन केलंय, त्या जाणत्या राजाचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे। ज्या पद्धतीनं सगळ्या 12 बरोबरदारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, सगळ्यांना समान न्याय दिला, ज्यांच्यावर अन्याय होत होता त्यांना स्वतः हस्तक्षेप करून न्याय देण्याची भूमिका घेतली, तोच आदर्श घेऊन एकनाथ शिंदे साहेब पुढे चाललेले आहेत आणि म्हणून त्यांचं आम्हाला समर्थन करायचं आहे। एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं बदनामीकारक बोललं जातं, टीका केली जाते, मला असं वाटतं ही माणुसकीला धरून टीका नाही। लोकशाहीमध्ये अनेक मुख्यमंत्री आहेत ज्यांना पाय उतार व्हावं लागलं, अनेक सरकार आहेत ज्यांना सरकारं सोडावी लागली, अनेक नावं घेईन, मला नावं घेऊन त्या माजी मुख्यमंत्र्यांचं मन दुखवायचं नाही,
पण मुख्यमंत्री पद गेल्यानंतर किती चिडचिड असते हे तुम्हाला गेले 6 महिने बघायला मिळते. सकाळी उठल्यापासून एकनाथ शिंदे देवेंद्रजी, मला इतिहास आठवतो पूर्वीच्या काळामध्ये दुश्मनांना जसं तानाजी आणि धनाजी आणि संताजी दिसायचे, बरोबर ना, हे कुठेही गेले तरी दिसायचे. कुठे गेल्यानंतर दिसायचे मी सांगत नाही, पण कुठेही गेल्यानंतर हे त्यांना दिसायचे आणि दिसल्यानंतर त्यांची पळताभोळी थोडी व्हायची, मध्ये मागणं जाऊन काय करायचे, असेच काड्या करायचे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या सरकारनं अतिशय चांगलं काम करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या सरकारनं अतिशय चांगलं काम करत जनतेला विश्वासात घेण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या सरकारनं विकासाचा ध्यास घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला आहे, अशा सरकारच्या बाबतीमध्ये जे बदनामीकारक टीका केली जाते याचा मी जाहीरपणानं निषेध करतो. एखाद्या संस्थेनं निर्णय जर स्वतःच्या बाजूने दिला तर ती संस्था अतिशय चांगली संस्था आहे, आणि एखाद्या स्वायत्त संस्थेनं आपल्या विरोधामध्ये जर दिला तर 2000 कोटी रुपये घेऊन ती संस्था विकली गेली. आपण ज्यावेळी अशा स्वायत्त संस्थेवर टीका करतो ते आपल्याला कळलं पाहिजे, आपण देशाला बदनाम करतोय, आपण राज्याला बदनाम करतोय, आपण जगाला दाखवतोय की आम्ही राजकारणामध्ये जरी विरोधक असलो तरी ज्याला ज्युडिशियरी पॉवर आहे, ज्याला न्यायिक अधिकार दिलेले आहेत, या संस्थांना देखील बदनाम करण्याचं काम काही लोक करतायत. भविष्यातल्या काळ यांना माफ करणार नाही. काय कागदपत्रांमध्ये चुका आहेत, हे काही चूक नाही, तुमच्या कागदपत्रांमध्ये चुका आहेत. तुम्ही लोकांना सांगितलं की 6 खासदार आमच्या बरोबर आहेत आणि अफिडेव्हिट करताना 4 खासदारांचं केलं, हा आमचा काय दोष नाही. तुम्ही सांभाळायला पाहिजे होते तुमचे 6 खासदार, तुम्ही सांभाळायला पाहिजे होते तुमचे 50 आमदार. ही काही चूक एकनाथ शिंदे साहेबांची आहे. ज्या आमदारांवर अन्याय झाला, ज्या आमदारांनी निधीसाठी अक्षरशः भिकाऱ्यासारखं काही लोकांच्या मंत्र्यांच्या समोर गेले तरी देखील त्यांची अवहेलना झाली, असे आमदार स्वाभिमानानं ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर जातात तरी त्यांना देखील गद्दार म्हणण्याचं पाप ज्या लोकांनी केलंय त्यांना या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे जागा दाखवणार आहेत याची देखील मला पूर्ण कल्पना आहे. आज आपल्याला वाटत असेल की काही लोक सहानुभूती मिळवण्याचं काम करतायत. मी गेले 2 दिवस मुंबईमध्ये होतो. योगेशजी, तुम्हाला आश्चर्य वाटेल, अपेक्षित नव्हता एवढा उत्साह मुंबईकरांमध्ये आहे. ते आजही सांगायला लागलेले आहेत की झाला तो निर्णय योग्य झाला, आम्हाला सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे मुख्यमंत्री मिळाले, सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये धनुष्यबाण गेला आणि सर्वसामान्य नेत्याच्या हाताखाली काम करणारे जे सर्वसामान्य आमदार आहेत ते धनुष्यबाण घेऊन आता महाराष्ट्रामध्ये जाणार आहेत, एवढी चांगली भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. एक चॅनल आहे, त्यांनी एक सकाळपासून एक मालिका चालवलेली आहे, तुम्ही सगळ्यांनी बघायला पाहिजे, तुळजापूरवर. मी आता ती येताना बघत होतो. 100 लोकांना त्यांनी विचारलं की शिंदे साहेबांनी केलंय ते योग्य केलंय की अयोग्य केलंय. एकनाथ शिंदे साहेबांकडे आलेला धनुष्यबाण हे योग्य आहे की अयोग्य आहे? शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे साहेबांना मिळालं हे योग्य आहे की अयोग्य आहे? 80% लोकांनी सांगितलं ज्यांचा काही राजकारणाशी संबंध नाही एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतात आणि एकनाथजी आणि देवेंद्रजी महाराष्ट्राचा विकास करू शकतात, हे तुळजापूरला आलेल्या भाविकांनी सांगितलं, हे काही कुठच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं नाही. आणि हे म्हणून स्वीकारलं पाहिजे, ज्यावेळी एखाद्याचा पराभव होतो तो पराभव झालेला स्वीकारण्याची दानत देखील पाहिजे. पण आमचा जरी विजय झाला असला तरी आमच्या अंगामध्ये मस्ती कधी येणार नाही. आम्ही लोकांमध्ये जाऊन आम्ही काम करतो. आणि म्हणून काल मी एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं सांगितलं की हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे हीच आमची धन आणि संपत्ती आहे, त्याच्यामुळे कुणाच्या संपत्तीवर आणि धनावर आमचा डोळा नाही, आम्ही कर्तृत्ववान आहोत, आम्ही कसा पक्ष बांधायचे ठरवू. आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार हा तुमच्यापेक्षा जास्त वेगानं महाराष्ट्रामध्ये नेण्यासाठी एकनाथ शिंदे कटिबद्ध आहेत, हे काल मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं आहे. पण निर्णय लागल्यानंतर काही लोकांनी काय सांगितलं, आमचा कोणाच्या तरी पैशावर डोळा आहे. आमचा कोणाचाही पैशावर डोळा नव्हता, आमचा वंदनीय बाळासाहेबांच्या विचारावर डोळा होता. आणि वंदनीय बाळासाहेबांचा विचार म्हणजेच आमच्या दृष्टीनं शिवसेना भवन आहे, वंदनीय बाळासाहेबांचा विचार म्हणजेच धनुष्यबाण आहे, आणि तो धनुष्यबाण आमच्या हातामध्ये असताना आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. आज जे काही महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार झालंय हे पूर्ण एकनाथ शिंदे साहेबांच्या बाजूनं तयार झालेलं आहे. मी 3 महिन्यापूर्वी योगेशजी सांगितलं होतं, एक दिवस वर्षभरातला असा येईल की अख्खा महाराष्ट्र एकनाथ शिंदे साहेबांचं समर्थन करेल, आणि त्या दिशेनं महाराष्ट्राची वाटचाल सुरू झालेली आहे. याचं कारणच आहे की एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रासाठी काम करतायत.
20-20 तास हा मुख्यमंत्री काम करतो आपल्याला आश्चर्य वाटत असेल, त्याच्यावर देखील टीका टिप्पणी झाली. योगेश जर ठाण्याचे नगरसेवक होते, त्यांच्या कामाची पद्धत आमच्या सगळ्यांपेक्षा तुम्हाला माहिती आहे. पण काल मी एका कार्यक्रमाला एकनाथ शिंदे साहेबांना घेऊन गेलो होतो रत्नागिरीमध्ये. संभाजी थोरात गुरुजींचा कार्यक्रम होता. संभाजी थोरात गुरुजींनी भाषणातनं सांगितलं की एकनाथ शिंदे साहेब मला जरा मोकळे मिळाले 10 मिनिटं बोलायला, हे 3:30 मिळाले. हे एका शिक्षकानं सांगितलं. याचा अर्थ ते खरोखरच 18-18, 20-20 तास काम करतात. आणि 18 तास 20-20 तास काम करत असताना ते जनतेसाठी काम करतात, महाराष्ट्राच्या विकासाच्या उद्धारासाठी काम करतात. आज महाराष्ट्राचा विकासात्मक कायापालट जो होतोय त्याचे याला जबाबदार असलेले दोनच नेते आहेत, ते म्हणजे एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस. आणि म्हणून जो 2.5 वर्षामध्ये विकास झाला नाही तो करण्याचा कोणतरी प्रयत्न करतोय यासाठी त्यांच्यावर टीका होते. आज योगेशजी आपण जर ही सभा घेतली असती आणि पूर्वीचं सरकार असतं तर तुम्ही सगळे व्यासपीठावर असता आणि मार्गदर्शन ऑनलाईन झालं असतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून ज्यावेळी आमचे मुख्यमंत्री सर्वसामान्यांमध्ये जातात, मी काल परवा सांगितलं राहुलजी समोर होते, एकनाथ शिंदे साहेबांना, साहेब म्हटलं आपली सुरक्षा वाढलेली आहे, आपल्या सगळ्यांची सुरक्षा आमच्या दृष्टीनं महत्वाची आहे, तुम्ही प्रत्येकाला सेल्फी देताय, तुम्ही आता एवढीच बाकी ठेवलंय की एखादा तरुण मुलगा आला तर माझ्या बाजूला बस, फोटो काढ, तिथं जागा नसेल तर माझ्या मांडीवर बस आणि फोटो काढ, एवढंच एकनाथ शिंदे साहेबांनी बाकी ठेवलंय. एवढं लोक एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळ जातात आणि त्यांना वाटतं हा आपल्यातला माणूस आहे, हा आपल्यातला माणूस आहे, आपला विकास करू शकतो. म्हणून रात्री 2-2, 3-3 वाजता आज जरी तुम्ही गेला तरी त्या वर्षा बंगल्याच्या बाहेर 1000-1200 लोक उभे असतात. आणि अशा पक्षामध्ये योगेश जानकर काम करतायत, अशा नेतृत्वाखाली योगेश जानकर काम करतायत. मला खात्री आहे योगेशजी भविष्यामध्ये तुम्हाला काही राजकीय कमी पडणार नाही. तुम्ही जे जे मागाल एकनाथ शिंदे साहेबांकडे ते देण्याची ग्वाही एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं आज या व्यासपीठावर देतो. इथं नवीन MIDC करायची आहे. नवीन MIDC करत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी मला सांगितलं की इथं सोलार प्लांट झाले पाहिजेत, इथे सोलारचं चांगलं महत्व आहे, सोलारसाठी या जागा अतिशय चांगल्या आहेत. पण अतिशय ऊन चांगलं जे त्या सोलार पॅनलवर पडू शकतं ते जत तालुक्यामध्ये मिळू शकतं, तर त्याचा देखील विचार उद्योगमंत्री म्हणून माझ्याकडे होणार आहे. तुम्ही जे जे जत तालुक्याला मागाल ते देण्याची ग्वाही एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रांच्या वतीनं आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. जत तालुक्याच्या संदर्भामध्ये देखील विभाजनाचा काही विषय आहे, तो विभाजन झालं पाहिजे असं गोपीजी तुम्हाला सांगितलंय. ही सगळी कामं हे दोघंच करू शकतात, बाकी कोणच करू शकत नाही. मी आहेच, मी नक्कीच आहे. परंतु मला हेच सांगायचं आहे की इतके वर्ष अनेक लोकांनी नेत्यांनी राजकारण केलं पण या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिलं नाही. साहेब जगताप साहेब तुम्ही असाल, योगेशजी असतील, या सगळ्यांनी शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन या संपूर्ण परिसराचा विकास व्हावा यासाठी आपण कार्यरत आहात, त्याबद्दल तुमचं देखील मनापासून मी कौतुक करतो. भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी एक योगेशजी जगताप साहेबांनी सांगितलेली गोष्ट मला महत्वाची वाटते की आपल्या भांडामध्ये तिसऱ्याचा लाभ व्हायला द्यायचा नाही. काही मंडळी भांडावरच निवडून देतात, स्वतःचं कर्तृत्व काही नसतं, गाडीत न बसवता देखील दरवाजा उघडून गाडीत बसतात. आता जगताप साहेब काय सांगू, तुम्ही गाडीत बसले म्हणून नाराज आहे, पण ते अशी परिस्थिती असते. आणि माझ्यावर थोडाफार संस्कार असा आहे की एखादा गाडीत जर बसला त्याला उतरवायचा कसा, पण त्याला उतरवायची मोहीम अजून जर 2 वर्षांनी सगळ्यांनी सांघिकपणानं काढली तर तो गाडीतच बसणार नाही अशीच तजवीज करून टाकली की विषय सांगणार. त्याच्यामुळं आता गाडीत जसं आपण गाडीचा उल्लेख केला की काही लोक माझ्यावर गाडीतनं फिरली, मला नंतर नंतर असं पण वाटायला लागलं की त्यांनी आमच्याकडे प्रवेश केला की नंतर मी योगेशजींना विचारलं नक्की यांचा पक्ष कुठे आहे, एवढे जवळ आले ते आपल्या पक्षाकडे येत आहेत काय. त्याच्यानंतर योगेशजींनी मला सांगितलं. आणि म्हणून मला असं वाटतं की तुमचा काय योगेशजींचा विचार काय हा एकच विचार आहे आणि म्हणून तो एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे. जगताप साहेब नक्की मुंबईला तुम्हाला देखील बैठकीला बोलवलं जाईल, योगेशजी तुम्हाला देखील बैठकीला बोलवलं जाईल. प्रलंबित सगळे प्रश्न जे आहेत हे सोडवण्यासाठी आम्ही सगळेच कटिबद्ध आहोत. एवढा पुन्हा एकदा शब्द आपल्याला देतो, या कार्यालयाचा उपयोग जी जी व्यक्ती आपल्या समोर येईल ती समाधानानं हसत बाहेर गेली पाहिजे यासाठी आपण करावा, एवढाच मित्र म्हणून सदिच्छा तुम्हाला देतो. या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि 1999 सालामध्ये मी राजकारणाला सुरुवात केली ती देखील अशीच कार्यालय उघडून सुरुवात केली याची देखील नोंद आपण ठेवावी.
ही देखील सूचना आपल्याला करतो, आपण मोठ्या संख्येने जमलात त्याबद्दल तुमचं देखील मनापासून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये विद्यमान आमदार शिंदे फडणवीस सरकारच्या कुठच्याही मंत्र्यांच्या गाडीत बसणार नाही याची तजवीज आपल्याला 2 वर्षात करायची आहे। हा संकल्प आज आपण करूया आणि इथून निघून जाऊया एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।